नमस्कार, आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आमच्या तमाम दर्शकांचं स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही रत्नागिरी शहरासह परिसरातील ग्रामीण भागात असणाऱ्या उत्कृष्ट खेळरत्नांचा शोध घेत त्यांच्या कलागुणांचा गौरव आणि जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करीत असतो। मागील महिन्यात अशाच काही खेळाडूंशी आपण वार्तालाप केला होता। त्याच अनुषंगाने जागतिक पातळीवर आपल्या रत्नागिरीचं नाव उज्ज्वल केलेले येथील सर्वोत्कृष्ट कॅरमपटू रियाज अकबर अली यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत। रियाजी, सर्वप्रथम आपलं आमच्या स्टुडिओत स्वागत आणि भारतीय कॅरम संघात निवड झाल्याबद्दल बेस्ट टीव्ही आणि बेस्ट वार्ता परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन। धन्यवाद। आपण सुरुवात करणार आहोत। कॅरम हा खेळ तसा आपल्या ह्या भागात दुर्लक्षितच आहे, पण आपल्याला या खेळाची आवड कशी निर्माण झाली आणि सुरुवात कशी आणि केव्हा केली? लहानपणापासूनच मला कॅरमची आवड होती आणि आमच्याकडे मिरकावड्यात राहतो, रत्नागिरी मिरकावड्यामध्ये। ते तिथे शिवलकर म्हणून क्लब होता, कॅरम क्लब, तिथे थोडं सुरुवात केली खेळायला थोडं। तिकडे शफीक दर्वे, मुझफ्फर पांजी असे चांगले खेळणारे होते। तिथे त्यांचा गेम बघून अशी आवड झाली की आपण पण चांगलं खेळायला पाहिजे। त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर थोडंसं खेळलो। त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलच्या स्पर्धा व्हायचे रत्नागिरी जिल्हा पातळीवरच्या रत्नागिरीमध्ये। जेव्हा तिकडे बघितलं, आधी खेळलो नव्हतो, फक्त जाऊन बघितलं, तेव्हा पण अशी मनात आवड हे झाली की आपण पण असं चांगलं खेळायला पाहिजे, अशा आवड निर्माण झाली। याकरता असा विशिष्ट मेहनत करावी लागते आणि ती कशा प्रकारची करता, तुम्ही कशा पद्धतीनं करता, यासाठी काय करता नेमकं की कॅरम आपल्याला चांगला खेळता यावा? जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला लागते। आपल्यापेक्षा चांगले खेळणारे आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागतो की हे कसे चांगले एवढे खेळतायत, आपण कुठे चुकतोय, आपण कुठे कमी पडतोय, असं सगळं बघून आणि अजून चांगली प्रॅक्टिस करून ते आपण चांगलं खेळायचे प्रयत्न करायचं। असं किती दररोज किती तास तुम्ही सराव करत असता? दररोज तरी जास्त खेळायला पाहिजे, म्हणजे कमीत कमी 5-7 तास तरी खेळायला पाहिजे दररोज। जसं वेळ भेटेल तसं आपल्याला जे आपल्यात काय कमी असते, जे आपण दुसऱ्याच्या गेममध्ये बघतो, बरोबर, ते आपल्याला चांगलं करायचं, म्हणजे अवलोकन करावं लागतं की समोरचा कसा खेळतो। हा हा। म्हणजे आता ही सुरुवात, तर किती वर्षापासून तुम्ही सुरुवात केली? तेव्हा किती वर्ष? मी 14-15 वर्षाचा होतो तिथपासून सुरुवात केली आणि आता मला 20-22 वर्ष झाली। 22 वर्ष खेळताय तुम्ही, पण या खेळासाठी तुम्हाला प्रोत्साहन म्हणून घरच्यांचं कसं सहकार्य लाभलं आणि इतरांचं मित्रमंडळीचं कशा पद्धतीचं सहकार्य असतं? घरच्यांचं तर भरपूर हे सहकार्य लागलंय। माझ्या मोठा भाऊचा भरपूर सपोर्ट आहे, मी इथपर्यंत पोहोचलो, आज ऑल इंडिया इंटरनॅशनल खेळतोय। ते पण खेळतात का? ते पण पूर्वी खेळायचे, आता ते माझ्याबरोबर पण खेळलेले आहेत ते, पण ते जास्त तिकडे आमचा छोटासा बिझनेस आहे, ते जास्त त्यांनी तिकडे लक्ष देऊन मला जास्तीत जास्त वेळ कॅरम साठी मोकळी खेळासाठी मोकळी दिली आणि त्यांच्यामुळेच म्हणजे आत्ता जी मी इंटरनॅशनल लेवल वगैरे बघतोय त्यांचा मोठा हात आहे त्याच्यामध्ये। पण जिल्हा पातळीवर आता सुरुवात केल्यानंतर तुम्ही एक हौशेनं म्हणून खेळायला सुरुवात केलीत, मग खरी स्पर्धेला सुरुवात केव्हापासून झाली? स्पर्धेला तेव्हाच, म्हणजे एकाच वर्षात मी जेव्हा खेळायला लागलो असं वाटलं की आता आपण उत्कृष्ट खेळू शकतो, तेव्हा स्पर्धा ही पहिली स्पर्धा कुठे झाली? हा, तेव्हा पहिली स्पर्धा मी इथे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इथे झाली होती, जस्तंब्यावरती वाचनालयमध्ये, नगर वाचनालयमध्ये तिथे पहिली स्पर्धा खेळलो होतो। बरं, तिथे तेव्हा रत्नागिरीचे भरपूर चांगले चांगले तेव्हा प्लेअर खेळायचे, जसे
शफीक दर्वे होते, तसं अमोल मयेकर होते, आनंद भिडे होते, बाहेरची लोक यायची चिपलून देवरुख, जसे सुरेंद्र, जिल्ह्याभरातून सगळे यायचे. तर आम्हाला तेव्हा असं वाटायचं की भरपूर त्यांचा गेम म्हणजे आणि चांगला होता पण, आणि असं वाटायचं की आपण खूपच खूप पाठीमागे आणि यांचा गेम एवढा खूप म्हणजे तेव्हा असं आम्हाला भीती वाटायची की यांचा गेम खूप मोठा आहे. पण अशी एक मनात इच्छा होती की आम्ही पण चांगलं यांच्यासारखे खेळून की जिंकायचं म्हणून. पहिली स्पर्धा खेळला तेव्हा काय त्याचा निकाल काय होता आणि तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? पहिली स्पर्धा खेळलो मी तेव्हा माझा सेकंड राऊंड, फर्स्ट सीडेड होता रत्नागिरीचा तेव्हा, अमोल मयेकर रत्नागिरीचा त्याच्याबरोबर झाला होता आणि खूप माझे चांगलं खेळलो होतो मी. मी हरलो ती मॅच पण एवढं लोक मला विचारायला लागले की तू कुठे राहतोस, अजूनपर्यंत कुठे होता, थोडंसं कौशल्य म्हणजे असं त्यांना असं वाटलं की तू एवढं चांगला गेम खेळून अजून का नाही रत्नागिरी म्हणजे स्पर्धेत का नाही भाग घेतलास असं वगैरे तेव्हाच विचारायला लागले. मला जरा अजून बरं वाटायला लागलं आणि इच्छा निर्माण होत गेली. काय अनुभव होता तुम्ही तेव्हा जेव्हा समज पहिलाच गेम हारला पण तिथे तुम्हाला काय वाटलं की आता आपण जिद्दीनं पुढे जायचं आहे, त्या कशा पद्धतीने आपल्याला गेलं पाहिजे, काय वाटलं होतं तेव्हा? तेव्हा असं वाटलं की आपण पण जिंकायला पाहिजे आणि त्यासाठी अजून जास्त मेहनत करायला लागेल, जास्त प्रॅक्टिस करायला लागेल, हेच विचार होतं. जिल्हा पातळीवर कुठे कुठे खेळलात तुम्ही आणि त्याच्यानंतर मग देश पातळीवर कुठे कुठे खेळलात? जिल्हा पातळीवर तर सगळीकडे खेळलो, देवरुख, चिपलून, खेड, गुहागर सगळीकडे खेळलो आणि कमीत कमी जिल्ह्यामध्ये मी डिस्ट्रिक्ट लेवलच्या 50 ते 60 जिंकलोय डिस्ट्रिक्ट लेवलच्या. अरे वा, अभिनंदन. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही रत्नागिरीच्या बाहेर स्टेट लेवलला जायचो, रत्नागिरीची टीम निवड व्हायची की स्टेट लेवलला जाऊन खेळण्यासाठी दरवर्षी होते, तेव्हा तिथे जाऊन परत मला असं वाटायला लागलं की आपण भरपूर पार्टी आहे, भरपूर कमी आहे. तिथे पण आम्ही हरायचोच तिथे गेल्यावर, एवढं कॉम्पिटिशन असायचं आणि आम्हाला असं वाटायचं तिथे की आपण भरपूर पार्टी आहे. मग तेव्हा अजून त्यांचा गेम बघून इच्छा झाली की नाही आपण भरपूर कमी आहे आणि प्रॅक्टिस अजून करायला पाहिजे आणि इकडे जिंकायला पाहिजे. हे सगळं करत असताना या क्षेत्रामध्ये मित्रमंडळीचं तुम्हाला सहकार्य कशा पद्धतीनं लाभलं? मित्र तर असं सपोर्ट थोडं थोडं करतच असतात आणि विचारत पण असतात, पण एक मित्र आहे अनिल गांधी म्हणून माझा जवळचा मित्र आहे एकदम, तो भरपूर मला हेल्प करत असतो, तो बरोबर पण येतो माझ्या. मी नॅशनलला गेलो होतो खेळायला रायपूरला, तो खास माझ्यासाठी बघायला आला होता तिथे आणि तो मला हे सांगत बसतो की आपण कुठे कमी पडतोय सगळ्यांचे गेम बघून हे असं सगळं, आणि भरपूर तो हेल्प पण करतो माझी कुठे स्पर्धा असेल, मला जे काय पाहिजे किंवा मला वेळ भेटत नाही ते करायला, तर तो माझी भरपूर हेल्प करतो. बरं, मी आता सुरुवातीला तुम्ही ज्या वेळेला सुरुवात केलीत काही वेळेला तुम्हाला त्याच्यातून अपयश पण मिळत होतं, म्हणजे हार पत्करावी पण लागत होती, अशा वेळेला तुमच्या मनामध्ये येत असेल का की आपण याच्यासाठी खूप सराव करायला हवा आहे आणि तो सराव मग तो कशा पद्धतीचा सराव, किती तास कशा पद्धतीचा सराव करावा आणि याच्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी नेमकं त्याचं गमक काय आहे किंवा त्याचं गुपित काय आहे? जेव्हा असं हार यायची समोर हरायला लागायचो तेव्हा आम्ही विचारायचो की मोठे प्लेयर वगैरे कसे सराव करतात, हे एवढ्या लेवलला चांगले खेळतात आणि आम्ही कमी पडतो, म्हणून आम्ही विचारायचो त्यांना किंवा दुसऱ्यांना बाकीच्यांना. तर असं समजतं की ते पहाटे उठून सकाळी 4 वाजता 5 वाजता सराव करतात, एकट्याच सराव करतात, जी काय कमी आहे ती पूर्ण करतात. तशीच मग आम्हाला पण मला पण अशी इच्छा झाली की आपण पण तसं केलं पाहिजे आणि चांगलं चांगलं खेळ करून अजून जिंकायचं पुढे अशी इच्छा होती. काय सूत्र काय त्याच्या पाठीमागचं नेमकं सूत्र काय, की प्रॅक्टिसच आहे की काय त्याला त्याचं गणित आहे की अशा पद्धतीनंच आपण एखादी सोंगटी मारली तर आपण निश्चित ब्रेक टू फिनिश करू शकतो, तर याच्या पाठीमागे काय गणित आहे का, शास्त्र आहे का? नाही असं काय नाही, म्हणजे फक्त आपलं प्रॅक्टिस सराव आणि जे काय कमी आहे ते आपण जुन्या म्हणजे जे आहेत पहिले जुने प्लेयर त्यांना असं विचारलं, जसे एक आमचे सुहास कांबळी होते जुने प्लेयर, त्यांना मी विचारलं होतं की ब्रेकचा जो थोडासा माझा प्रॉब्लेम होता तो त्यांना विचारला होता मी, त्यांनी मला सांगितलं होतं आणि त्याचा फायदा पण झाला. म्हणजे आपण कुठेतरी कमीपणा घेऊन आपल्यात जी कमी आहे ती विचारायला पाहिजे की आपले जुने प्लेयर आहेत किंवा आपल्यापेक्षा चांगले खेळणारे आहेत त्यांना विचारायचं की आपण कुठे कमी पडतोय, आपला कुठला शॉर्ट वीक आहे, बरोबर ते विचारून वगैरे आपण ते चांगलं करायचं. हां,
रियाजीशी आम्ही आणि पुढे चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून माहिती आणखीन काय माहिती करून घेणार आहोत. मात्र हा सरावाचा खेळ आहे आणि किती संघर्ष करावा लागतो. वयाच्या 14व्या वर्षापासून त्यांनी हा खेळ सुरुवात केलेली, तब्बल आज 22 वर्ष ह्या खेळाच्या क्षेत्रात ते आहेत आणि त्यांनी आपलं प्रावीण्य आणि प्रभुत्व निर्माण केलं आहे. आणि उत्तम आता ते भारतीय संघासाठी त्याची निवडही झालेली आहे, अभिनंदन आहे त्यांचं. आणि अशाच पद्धतीने त्यांनी खेळ पुढे करत राहावा आणि त्याचबरोबर पुढे आम्ही त्यांच्याकडून आणखी काय जाणून घेणार आहोत. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, ब्रेक नंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत. माझे दागिने बघून चकित झालात? हे नक्षत्रचे ब्रँडेड दागिने आहेत आणि नक्षत्र हा ब्रँड तुम्हाला परिचित आहेत. लग्न कार्याला किंवा सणावाराला सजायला कुणाला आवडत नाही, पण सोन्याच्या वाढत्या किमती, चोरीची भीती किंवा पारंपरिक 30-30 डिझाईन्स असल्यामुळं दागिने वापरायला बंधन येतं. अहो, म्हणून मग दागिने वापरायचेच नाहीत का? वापरायचे. नक्षत्रचे ब्रँडेड फॉर्मिंग दागिने, 1 ग्रॅम मधील बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, ब्रेसलेट पासून अगदी नथीपर्यंत दागिन्यांची आधुनिक डिझाईन्स आणि व्हरायटीज पाहायला मिळतात, ती फक्त नक्षत्र ब्रँड शॉप मध्येच. पत्ता आहे नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी. कला फॅशन साडी अँड ड्रेस मटेरियल सेल, पर्याचाळी, रत्नागिरी. फॅशन के दौर में सबसे आगे ब्रांडेड एवं रेडीमेड कपड़ों की ग्रांड सेल. मेंस वेयर, लेडीज वेयर, चिल्ड्रंस वेयर का शानदार कलेक्शन. टॉप, लेगिंग, फैंसी डिजाइनर कुर्तियां, बच्चों के जीन्स, टी शर्ट, बाबा सूट्स एवं बेबी ड्रेस का बेहतरीन कलेक्शन. फैशन के इस दौर में हम हैं आपके साथ, तो चले आइए कला फैशन साड़ी एंड ड्रेस मटेरियल सेल, पर्याचाळी, रत्नागिरी.